हाय हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सोमवार आहे आणि आज काहीच नाही विशेष, सगळं रेग्युलर रुटीन वगैरे हेच चालू. तर आज ना एकदम असं ढगाळ वातावरण आहे खूप, आणि असं नुसतं थोडेसे थेंब पडतात आहे. मोठा पाऊसही नाही आणि तो उघडतही नाही. तर असं वातावरण असलं की मला तर ना बिलकुल करमतच नाही, असं उदास उदासच होतं. तर चला, आज काही मूडच नाही, असं काम करायला पण मूड येत नाही. पण आता केल्याशिवाय तर पर्याय नसतो. परीची स्कूल आहे, तिचं आंघोळ वगैरे झालेली आहे. आता तिच्यासाठी काहीतरी डब्याला बनवायचं आहे. भाज्यांचा एवढा तुटवडा चालू आहे सध्या, म्हणजे गावात ना खूप घाण असतं, त्याच्यामुळे मग भाज्या वगैरे आणायला नाही जाऊ वाटत वारीच्या नंतर. तर आता बघू काहीतरी, म्हणजे भाज्या आणावंच लागतील कुठून तरी दुसरीकडून जरा, कारण घरातले पण कडधान्य वगैरे एक एक करून, म्हणजे झाली एक 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 एकदा करून सगळे, तर सारखं सारखं पण नाही तेच तेच खाऊ वाटत. आणि आता सोयाबीनची तेवढी टर्न राहिली आहे, तर आता सोयाबीन करायची. आणि परीला ना आता एक थालीपीठ वगैरे करून देते, कारण ना भाजी सुक्की करायला काही नसल्यामुळे, मग आणि तिला एवढं भाजी चपातीमध्ये इंटरेस्ट पण नसतो. तिला पराठा थालीपीठ वगैरे ते असं, म्हणजे मिक्स पीठ वगैरे करून मी त्याचं थालीपीठ वगैरे बनवून देते तिला, मग ते सॉसबरोबर खाते, तिला ते आवडतं खूप. तर आता तसंच काहीतरी तिला करून देते. तर आता बघा, इथे ना मी हा भोपळा घेतला बारीक कापून, त्याच्यानंतर लसूण हिरवी मिरचीचं वाटण केले, कांदा एकदम बारीक असा कापला. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हे मी ओवा घातला आहे आणि जिरंसुद्धा आहे बरं का ह्याच्यामध्ये मिक्स. म्हणजे मी हे ना जे मी माझ्यासाठी ड्रिंक बनवते ते ना पिण्यासाठी भेटलोचं, तर ते सुकवून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून वास वगैरे असतो, टेस्ट पण असते, म्हणून तेच टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये आता पीठ मिक्स करायचे. तर ज्वारीचं पीठ घेतले, आपल्याला ज्वारीचं पीठ त्याच्यामध्ये जास्त घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी गव्हाचं आणि त्याच्यापेक्षा कमी डाळीचं असं घ्यायचं आहे. म्हणजे मी काही इथं मेजरमेंट वगैरे घेऊन घेत नाही, असंच घेते अंदाजे. पण मेजरमेंटच सांगायचं झालं तर तुम्ही एक वाटी किंवा दीड वाटी ज्वारीचं घेऊ शकता, त्याच्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं घेऊ शकता आणि अगदी अर्धीपेक्षा कमी तुम्ही बेसन पीठ घेऊ शकता, तर अशा पद्धतीचं प्रमाण घेऊ शकता. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हळद टाकायची थोडीशी आपल्याला रंगासाठी, आणि मीठ टाकायचं चवीप्रमाणे. मीठ जरा भरपूर टाकावं लागतं आहे पिठांमध्ये, तरच आपले थालीपीठ जे आहे ते चवीला छान होतात. आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे, कारण हे भोपळा वगैरे असतो तो ओलसर असतो ना, तर एकदम जास्त पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकून आता हे मी मळून घेते. हे बघा, अशा पद्धतीचं पीठ मळून घेतलं मी. आणि इथे अशी तयारी केली, तर पोलपाटावरती ना हा कपडा टाकून घेतला आहे. तर हा कपडा ना मी ह्याच्यासाठीच केलेला आहे, त्याच्यामुळं तर तो नेहमी करून करून थोडासा त्याचा रंग वेगळा झालेला आहे, तर खराब आहे असं समजू नका. तो धुवून त्याच्यासाठीच ठेवलेला असतो मी, करून करून ते पिवळसर वगैरे हळदीने होतं ना, तर त्यामुळे तो खराब दिसतो आहे. तर इथे असं पाणी घ्यायचं आपल्याला थोडंसं, आणि पाणी ह्याच्यावरती थोडंसं असं टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर गोळा घेऊन अशा पद्धतीने आपल्याला हे, तर थापून ना मी असं उलटा केला कपडा आणि आता हा काढून घ्यायचा असं छान. आणि अशा पद्धतीने ह्याच्यावरती तेल सोडायचं. आणि हे होल सोडलेले असतात हे छान भाजण्यासाठी, असं तेल वगैरे सोडता यावं म्हणून असते पाडून घेत असतात होल. ठेचा घेतला नाही का लाल? नाश्ता चालू आहे. आज कस काय सोमवारचा फोन केला?
आणि इथे बघा, परी सकाळी स्कूलला गेली तेव्हाचं त्याच्या अगोदर हे सगळं तिनं करून ठेवलेलं आहे. सकाळी सकाळी 10:00 अगोदर, म्हणजे सकाळी घर आवरलं का तिचं लगेच चालू असतं असं करायला, सगळीकडे पसारा, ते सगळीकडचे सामान गोळा केलेले आणि इथे दुकान मांडले तिने सगळ्याच. नाही माहिती. I use my ears to hear. म्हणायचं हिअर नाही इयर. I use my ears to hear. The music. The nice around me. Wow, charm. I use my tongue to taste. Sweet salt. व्हेरी गुड, छान. सगळं लक्षात ठेवलं की परीने. आहे आई शिकत. मॅमने सांगितलंय की अरिना मॅम आम्हाला गिफ्ट दिना आम्ही छान केले नंतर. अच्छा.